त्या सामना थांबवायचा आहे, ती रेड झाल्यानंतर आपण सामना थांबवायचा आहे। अच्छा या कबड्डी महत्त्वाचा मुद्दा असा की मित्रांनो, या कोविड मध्ये खऱ्या अर्थानं जे लसीकरण सुरू झालं, हे लसीकरण एक रेकॉर्ड ब्रेक लसीकरण अर्थात छोटा ब्रेड यांच्या माध्यमातून घेण्यात आलं। 25,000 लसीकरण अर्थात सर्वसामान्य जनतेसाठी करण्यात आलं होतं, एवढं मोठं लक्षण काम अर्थातच त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। अशा या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईल की आपल्यामुळेच हे शक्य झालं होतं की संपूर्ण अलिबाग तालुका नव्हे तर अलिबाग तालुक्याच्या बाहेरील देखील अनेक लाभार्थी त्या ठिकाणी आले होते आणि नक्कीच आपण त्या ठिकाणी केलेल्या लसीकरणामध्ये देखील त्याचा लाभ त्या सगळ्यांनी घेतला होता। पुन्हा मी धन्यवाद देतो आदरणीय चोडपशेर भोईर आपल्याला की आपण अनेक अशा ठिकाणी जात असता अनेक मंडळांना खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असता, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद। पुन्हा आपण अर्थातच या कबड्डीच्या मैदानाकडे वळतो। प्रामुख्यानं कार्तिकी एकादशी निमित्त या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वनदेव क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानं या ठिकाणी सुरू झालेली कबड्डी स्पर्धा 32 संघांची भाग्यपत्रिका या ठिकाणी तयार झाली आणि 32 संघांमधून खऱ्या अर्थानं उरले सोडले म्हटलं होतं मित्रांनो आपल्याकडे आहे त्यातलं काहीतरी इतरांना देऊन पाहावं आणि देव होता नाही आलं तरी माणूस म्हणून माणसासाठी करावं याचं ज्वलंत उदाहरण आताच छोटा शेठ यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देण्यात आलं। मित्रांनो आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय छोटा शेठ होईल यांच्याकडून रोख 20,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे, मंडळ आभारी आहे। बरं एवढंच नाही आहे अर्थातच या मंदिरासाठी देखील आदरणीय छोटमशेठ भोईर यांकडून अजून 20,000 रुपये देण्यात आलेले आहेत। एकूण 40,000 रुपयाची देणगी आजच्या या कार्यक्रमासाठी आणि मंदिरासाठी आदरणीय छोटमशेठ भोईर यांकडून देण्यात आलेले आहे। धन्यवाद आदरणीय दिलीपशेठ भोईर, धन्यवाद। त्यानंतर त्यांच्यासोबत असणारे आदरणीय सुधीरजी केरकर वरंडे ग्रामपंचायत सरपंच यांकडून मंडळासाठी रोख 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे, मंडळ आभारी आहे। अर्थात दातृत्वाचा नक्कीच एक दानशूर पण कसा असावा याचा एक नमुना अर्थातच नेहमीच आदरणीय छोटम शेठ होईल यांच्या माध्यमातून आपण पाहत होतो। आता लसीकरणाचा जो मुद्दा सांगितला त्यावेळेला एका लसीची किंमत त्यावेळेला मार्केटमध्ये 1,000 रुपये होती, 1,200 रुपये होती, त्यावेळेला अशा 25,000 लाभार्थ्यांना त्यावेळेला लसीकरण दिलं होतं। एवढं मोठं महान कार्य अर्थात आम्ही तेच म्हटलं की सर्वसाध्या प्रदेशांनी प्रत्येक माणसामध्ये धन्यवाद। आपण पुन्हा एकदा कबड्डीच्या प्रांगणाकडे वळतोय। सेमीफायनलचे सामने मात्र या ठिकाणी सुरू आहेत। अनेकांनी या कबड्डीसाठी सपोर्ट केलाय म्हणून ही कबड्डी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभी आहे, कारण असे अनेक दानशूर व्यक्तिमत्व असतात म्हणून या सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला सहभाग घेता येतो आणि नक्कीच एक वरील चालू सामना मधी देवी धेरण वसेल बजरंग विहिरी आणि दोन वरील चालू सामना शिवशंभू पाटणेश्वर वसेल गणेश लाबुराळे। जे जे संघ विजयी होतील ते अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर लढतील। आताच आपण पाहतोय ऋत्विक रायगड जिल्ह्यातील खेळाडू आहे। गतवर्षीचा ऋत्विकचा जर आपण आलेख पाहिला तर निश्चित हा खूप उंचावलेला आलेख आहे, अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असते।
या ठिकाणी हॉटेल सार्थकचे मालक मंगेश पाटील आपणास विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर सीझन्स रिसॉर्ट अर्थात श्री मालक मिलिंद जोशी यांना देखील विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मंगेशजी पाटील यांच्याकडून मंडळासाठी रोख 2001 रुपयाची देणगी आलेली आहे आणि मिलिंद जोशी यांच्याकडून देखील मंडळासाठी रोख 2001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांना देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपण आपल्या परीनं या ठिकाणी आमच्या मंडळाला कोऑपरेट करण्याची सहकार्य करण्याची आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी धन्यवाद. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील पहिली वहिली कबड्डी स्पर्धा वनदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येते आणि ह्या वर्षी देखील पहिला मान हा वनदेव क्रीडा मंडळाला मिळाला आणि शेट आपल्याला आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामस्थांचं देखील मोठं सहकार्य या कबड्डी स्पर्धेसाठी लाभत असतं. अनेक मंडळांवर सोपवलं जातं परंतु या ठिकाणी प्रामुख्याने ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी ह्या कबड्डीचे अर्थात कबड्डीला सहकार्य करत असतात आणि म्हणून एकीचं उदाहरण म्हणजेच हा पाल्ली गाव आहे. एकोप्यानं गुण्या गोविंदानं हे सर्व लोक सर्व ही ग्रामस्थ राहत असतात आणि म्हणून अशा मोठ्या कार्यक्रमांचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणून निश्चितपणे कोणतेही एकमेकांचे वादविवाद बाजूला ठेवून अशा प्रकारच्या कबड्डीत ठेवण्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे हे निश्चित आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगू इच्छितो जेणेकरून सर्वसामान्य जनता देखील आपल्या ह्या अशा कार्यक्रमांना तिकडे मात्र एक जोरदार संघ आपल्या समोर खेळतोय नम्र खेळाडू आहे आणि आदर्श खेळाडू आहे असा रुपी आणि आपल्या संघाचा महत्वाचं म्हणजे आधारस्तंभ आहे. पाहूया आपल्या चढाईच्या जोरावर सेमी फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन येणारा हा रुपी खेळाडू आहे. आता मात्र खरोखर चांगल्या गतीनं या ठिकाणी ऋतिक देखील आपला खेळ करतोय आणि आता मात्र समीर पाटील हा देखील बजरंग बेरी या संघाचा आधारस्तंभ आहे चांगला खेळाडू आहे. आता मात्र एक गुण मिळवतोय समीर पाटील. आपल्या या ठिकाणी 150 रुपयाचं बक्षीस शिल्लक आहे. दिलीप मात्र यांच्याकडून आलेले 100 रुपये आहेत. अजून 50 रुपये आहेत. एक गुण अर्थात आपल्या आणि नक्कीच गुणपत्रक आमच्या हातात आलेलं आहे मैदान क्रमांक 2 च. त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेकर आता मात्र प्रतीक आहे परंतु नाही हे खूप मोठी रिस्क होती आणि ज्यावेळेला रिस्क घेतली जाते मित्रांनो त्यावेळेला घटना दुर्घटना या होत असतात आणि आता मात्र त्या ठिकाणी ऋतिक बाद झाला. तर त्या सामन्यामध्ये शिवशंभू बाटेश्वर हा संघ 4 गुणांनी विजय झाला. विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार. आता मात्र सुयोग बजरंग बेरी संघाचा सुयोग चढाईसाठी जातोय. पुन्हा एकदा समीर पाटील आदरणीय चंद्रराव अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी हे बाबा टाइम आता लावलं काही लक्षात नाही टाइम कडे बाबा आता टाइमाला रेट चालू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याच माता भगिनी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहेत. अर्थातच धैरट संघाच्या त्या बाजूला त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर या. आता मात्र थर्ड रेड कव्हर घेऊन जा वारक्या थर्ड रेड साठी पुन्हा एकदा सुयोग आणि आता मात्र सुयोग वाद होतो अटणारा झरा आहे. म्हणून आज कबड्डी क्षेत्राकडे अनेक
आणि लाईनमॅन असाच खेळ आज मात्र या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी अर्थात चंदुराव पडला दोनही भूमिकेमध्ये आहेत. आजच्या कबड्डी स्पर्धेचे निरीक्षक प्रथमतः आणि आजच्या कबड्डी स्पर्धेचे पाहुणे देखील ते आहेत. तसंच त्यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. आदरणीय चंदुराव आपण आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. रोते प्रेक्षकांचं मात्र लक्ष लागलेलं आहे. 32 संघांमध्ये उरले सुरले काही राहिले अर्थात अजून काही वेळानं या ठिकाणी 2 संघ राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं शिवशंभू पाटणेश्वर हा संघ अंतिम सामन्यासाठी मात्र पात्र खेळ म्हणून पाहू नका. कुठेतरी आपलं करिअर देखील त्यामध्ये घडलेलं आहे. ते प्रामुख्यानं आपण लक्षात घ्या आणि या खेळाकडे बघा. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की आपले 4 स्तंभ रायगड जिल्ह्याचे ज्यामध्ये प्रामुख्यानं मी केदारलाल, अनिल पाटील, आमिर धुमाळ आणि मयूर कदम यांचा उल्लेख करेन. हे प्रो कबड्डी स्टार आहे. आपल्या रायगड जिल्ह्याचं जे नाव आहे ते साधा समुद्रापलीकडे येऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. म्हणून अशांचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. अनेक वर्ष या ठिकाणी या कबड्डीची सेवा करत आणि अजून अनेक खेळाडू याच्या या माध्यमातून तयार झाले पाहिजे. खऱ्या अर्थानं रायगड ओळखली जातं असं अनेक वेळेला बोललं जातं. तेव्हा अजून त्याला खऱ्या अर्थानं सत्यरूपी जेव्हा अनेक खेळाडू हे प्रो कबड्डीमध्ये नाहीतर आम्ही आता नेहमीच बोलतो की रायगड ही पंढरीची कबड्डी आणि प्रो कबड्डीमध्ये किती फक्त 4 पण तसं व्हायला नकोय. त्यामध्ये संख्या वाढली पाहिजे. प्रयत्न करा नक्कीच यश आपल्याला मिळेल. आता मात्र भूषण हा रिक्त होते अंतिम सामन्यासाठी दाखल झालाय तो शिवशंभू पाटणेश्वर पेण येथील संघ आहे. चांगल्या लढाया करत खऱ्या अर्थानं अंतिम सामन्यात अर्थात अंतिम टप्पा मात्र त्या संघानं गाठलाय. इथे सुद्धा बजरंग बिली असेल किंवा मरिदेवी हेरंड असेल या संघानं देखील चांगल्या चांगल्या संघांना नामहरण करत पराभूत करत अर्थात सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. आता थर्ड रेट आहे. थर्ड रेट म्हणजेच खऱ्या अर्थानं रायगड असोसिएशन असेल किंवा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल यानं हा जो नियम जेव्हापासून या कबड्डीमध्ये टाकला ना तेव्हापासून या कबड्डीमध्ये जिवंतपणा आला. नाहीतर एकतर्फी खेळ अनेक वेळेला होताना आपण पाहायचो हे जुने खेळ होते. मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या नावाप्रमाणे आपल्या संघाला चमक देण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर ही जी चांगली खेळली त्याच्या माध्यमातून या ठिकाणी खेळली गेली आणि आपल्या फळीला आपल्या बिघडलेल्या अवस्थेला मात्र सुधारण्यासाठी त्याचा हा प्रयत्न मात्र एक यशस्वी प्रयत्न ठरला. असा हा सूरज नावाप्रमाणे चमकला आणि कुठेतरी आशेचं किरण आपल्या संघासाठी त्यांना निर्माण केलं.
पाहूया पुढील खेली पत्रकाच्या पद्धतीनं असते विविध रोषणाईनं या ठिकाणी फुलवलेली नटवलेली क्रीडानगरी खऱ्या अर्थानं एक कबड्डीमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. पांडुरंगाच्या आशीर्वादानं बेटर रुपिणीच्या आशीर्वादानं या क्रीडानगरीला खऱ्या अर्थानं साथ झाला. त्याचे आशीर्वाद निश्चितपणे ह्या क्रीडानगरीला लाभले आणि अशामध्ये अनेकांच्या उपस्थितीमध्ये या कबड्डीचा सांगता समारोह या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होईल. ही वाटत आपली अर्थात सांगता समारोहाकडे वळते. समीर पाटील अर्थात चढाईसाठी येतोय. खूप चांगली व्यवस्था अर्थात मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण मी अगोदरच म्हटलं होतं गेली अनेक वर्षांची कबड्डीची परंपरा आहे मित्रांनो. इथल्या जरी लाईनमनचा जरी विचार केलात ना तरी तो अनुभवी आहे. त्यामुळे ते नाविन्यता अशी कबड्डीमधली नाविन्यता काहीच नाहीये. जुने लोक आहेत खूप खूप अनुभवी लोक आहेत त्यामुळे तशी चूक पटकन सहजासहजी होणार नाहीये. पुन्हा एकदा आपण अर्थातच या ठिकाणी आणि अर्थात गोळ्यांची मदत करतोय. कधी एक कधी दोन कधी तीन कधी चार असे गोल मिळवत सुयोग हा खर तर हिरो बनतोय आपल्या संघाचा. पाहूया निश्चितपणे रंगदेवता कोणाला साथ देतोय. मित्रांनो मैदानाची देखील आपल्याला साथ असावी लागते. त्या मैदानामध्ये आपण खेळत असतो त्या मैदानाची देखील आपल्या पायांना ओळख असावी लागते. मित्रांनो कधीतरी मैदानामध्ये उतरणारा खेळाडू यशस्वी होत असतो कारण मैदान आणि त्याचे पाय ओळख झालेली नसते. म्हणून त्याची ओळख होण्यासाठी मैदानावर सराव करणं गरजेचं असतो. त्या मैदानाला आपल्या पायाची ओळख लागते. कबड्डीचा खेळ या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. अनेक खेळाडू असतात जे वेळेवर त्या ठिकाणी खेळले जातात. एक नॅचरली खेळ म्हणून एक पहिल्या फेरीमध्ये चांगले खेळतात परंतु दुसऱ्या फेरीमध्ये मात्र पाय भरतात आणि मग आपला खेळ कुठेतरी थांबतो. म्हणून प्रत्येक खेळामध्ये तुमच्या सरावाला महत्व आहे, तुमच्या श्रमाला महत्व आहे, तुमच्या कष्टाला महत्व आहे. सात नंबरची जर्सी ज्यानं परिधान केले हा पंतप्रधान सटसटीत बांधण्याचा चढाई बहादर निश्चितपणे आपल्या संघाकडे आता कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून केला जातो. पुन्हा एकदा समीर पाटील काय करेल. समीर पाटील हा देखील खूप वर्ष कबड्डीमध्ये खेळत आहे. एक अनुभवी खेळाडू आहे. नक्कीच अशा खेळाडूंचा अनुभव देखील कधी कधी आपल्या संघाला उपयोगी ठरत असतो. मित्रांनो नेहमीच आपण अनुभवावर जोर अशा खेळाडूंचा आता मात्र गोल मिळवावंच लागणार आहे. तरी सुद्धा गोल मिळवल्याशिवाय आपल्याला परत येता येणार नाहीये आणि रिक्त हस्ते आलात तर आपण बाद होणार आहात. आणि बाहेर जे आणि कुणीही मैदानामध्ये जायचं ना आपलं बाबू चवडा नाही आम्ही आतमध्ये आतमध्ये येणार आहे आमना आपलं आहे. काही एक शॉर्टकट अर्थात सुयोग आम्ही अगोदरच म्हटलं होतं आपल्या संघाला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा एक एक गुण देखील तितकाच महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतु आपल्या संघाची उंची पाहता मला वाटतं ऋत्विक देखील या ठिकाणी कुठेतरी टाइमपास करण्याचा प्रयत्न करतं. एक डिजिटल क्लॉकच्या माध्यमातून जे काउंटिंग मशीन या ठिकाणी ठेवलेलं आहे क्लॉक तो खऱ्या अर्थानं आपल्याला कुठेतरी एक पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक दृष्टी देत असतो. कारण तेवढी वेळ आपल्याला काढता येतो. तो विजयी होईल त्यानं जागेवर थांबायचं आहे आणि आपल्या बरोबर खेळण्यासाठी त्या ठिकाणी शिवचंद्र पाटणेश्वर हा संघ येणार आहे. त्याची मात्र दोनही संघानं नोंद घ्या. तो संघ विजयी होईल त्यानं जागेवर थांबायचा आहे.
खूप खोलवर चढाई मात्र या ठिकाणी केली जाते. नाही नाही मात्र प्रयत्न केला होता कारण अर्थातच कबड्डीच्या नियमानुसार हे टाइम काढू दे भाज्या. जर आपण लॉबीमध्ये प्रांगणामध्ये अंगणामध्ये काही खेळाडू तर आपल्या अंगणा अंगावर आले वादळ करत असतात. तशा प्रकारचे अनेक खेळाडू मित्रांनो तशा खेळ करण्याचा तशा टेक्निकचा अवलंब करत असतात. जेणेकरून माझा बाहेरचा एखादा चढाई पाहता कबड्डीचा आनंद आपण या ठिकाणी घेतला. ही खरी घोडी आहे. घोडी घोडी मध्येच मित्रांनो गडबड होत असते. धन्यवाद. सामना मात्र संपलेला.